महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे उपोषण करत होते, यांच्या उपोषणाला आता स्थगिती मिळालेली आहे। रवींद्र धंगेकर यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलेले आहे। पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर रवींद्र धंगेकर यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलेले आहे। रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि ते सकाळपासून उपोषण करत होते, भाजपवर त्यांनी आरोप केले होते। अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर आमच्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, धंगेकरांनी त्यांचं उपोषण मागे घेतलेलं आहे, काय नेमकं झालंय, तिथे काय होतंय, सध्या काय चित्र आहे? धंगेकर हे त्यांची प्रतिक्रिया सांगताना असं सांगतायत की पोलिसांनी त्यांना ज्या पद्धतीनं पैशांचं वाटप विरोधी पक्षांकडून होत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला, त्याबाबत कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले। सकाळी आपण पाहिलं ते सपत्नीक कसबा गणपती मंदिराच्या समोर उपोषणाला बसलेले होते, त्यांच्यासोबत मवियाचे कार्यकर्ते जमा झाले होते आणि आता जवळपास 1:30 आहेत आणि त्यांचं उपोषण या ठिकाणी सुरू होतं। तर रवींद्र धंगेकर यांनी त्यांचं उपोषण मागे घेतले। कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा उद्या मतदान आहे आणि त्या मतदानाचा प्रचार काल सायंकाळी 5 समाप्त झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव हा 101% निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून एक दहशतीचं वातावरण कार्यकर्त्यांच्यावर अनेक बळजबरी करून दडपशाही करून या निवडणुकीमध्ये वातावरण कसं खराब करता येईल, भ्रष्टाचाराच्या मार्गाने जो 5 स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काही कमवलेलं होतं तो पैशाचा महापूर गेल्या 2 कसबा विधानसभा मतदारसंघाच्या गल्लोगल्ली दिसत आहे। या संदर्भामध्ये आम्ही पोलीस खात्याकडे निवडणूक आयोगाकडे लेखी सूचना दिल्या, पुरावे दिले, हे सर्व देऊन सुद्धा काही कारवाई होत नव्हती। काल राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि आमदार यांनी निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे, आम्ही त्या पद्धतीचे पुरावे दिलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मग मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील किंवा कोणी असू, लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानापुढे कोणीही मोठा नाही आहे, त्या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही केलेली होती। त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितले की ते सर्व आम्ही तपास करून तुम्ही केलेल्या जो आरोप नाही तर आम्ही केलेला पुरावा जो आहे त्याप्रमाणे कारवाई करू। सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशनचा या विधानसभा मतदारसंघामध्ये हद्द येत नाही त्या ठिकाणचे गुन्हे शाखेचे नंबर 1 अधिकारी आणि कर्मचारी यांनी आमच्या मोमिनपुरातील कार्यकर्ता साकी बाबाजी यांना घरातनं उचलून नेलं आणि समर्थ पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याला दमदाटी केली, तू रवींद्र धंगेकरांचं काम जर बंद केलं नाही तर तुझ्यावर आम्ही अनेक आरोप लावू, अनेक गुन्हे दाखल करू आणि तू इथं पुढं दिसला नाही पाहिजे। अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये मतदान हे खुल्या पद्धतीने झालं पाहिजे, परंतु प्रशासनाकडनं मतदान होऊ नये, लोक मतदानाला बाहेर पडू नये म्हणून ही जी पद्धत त्यांनी अवलंबली होती त्या घटनेची सुद्धा चौकशी करून जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले उमेदवार महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून
आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने नियमाप्रमाणे परंतु या मतदार संघातील मतदारांचा जो प्रचंड पाठिंबा आहे, जो विश्वास आहे, जो प्रेम आहे, त्यामुळे भाजपचा पराभवाच्या खात्रीने ही काय यंत्रणा त्यांनी वापरली आणि लोकशाही पुणे शहर एक सांस्कृतिक नगरी आहे, त्या पुणे शहरामध्ये दोन दिवसापासून जे वातावरण केलेलं होतं ते वातावरण हे बिहार आणि यूपी मधल्या सारखं झालं होतं आणि म्हणून आम्ही लोकशाही बचावासाठी आमचे उमेदवार रवींद्र गंगेकर यांनी उपोषण केलं होतं, प्रशासनाने येऊन स्वतः त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि म्हणून हे उपोषण मागं घेण्याची आम्ही त्यांना विनंती केली आणि हे उपोषण आम्ही मागं घेतोय। आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना विनंती करतो की त्यांनी शांतपणे आपापल्या मतदारसंघात जाऊन आपल्या उद्याच्या मतदानाचं नियोजन करावं। मी गेली गेली 15 दिवसापासून, एक मिनिट थांबा, दोन मिनिट बोला बोला धंगेकर बोला बोलू का। उमेदवारी फॉर्म भरण्यापासून निवडणूक आयोग असेल, पोलीस खाते असेल, ह्याच्या सगळ्या नियमावली वापरून मी हा प्रचार काल 5 वाजेपर्यंत पूर्ण केलेला आहे। ह्या काळामध्ये मला महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळींनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे, वेळोवेळी मला सूचना दिल्या, त्या पद्धतीने मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे। गेल्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारे गिरीश महाजन यांनी गुंडांना घेऊन ज्या पद्धतीनं या विधानसभेमध्ये दहशतीचं वातावरण केलं, काल 5 वाजल्यानंतर मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, प्रवीण दरेकर असतील, हे रात्री 8 वाजेपर्यंत जो प्रचार करत हे पोलिसांना माहिती होतं आणि ज्या ज्या पोलिसांना माहिती आहे, निवडणूक आयोगाला माहिती आहे, तरी त्यांच्याकडे डोळे झाक करून ही निवडणूक एक दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे। काल माझ्या कार्यकर्त्यांना, अनेक कार्यकर्त्यांना 149 नोटिसा दिल्यात। माझे मित्र साकी दाबाजी गेली 20-25 वर्षापासून माझ्यावर काम करतात, माझ्या मुलासारखा तो माझा कार्यकर्ता आहे, त्याला नेऊन पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं, 2 तास बसून ठेवलं आणि त्यानंतर सांगितलं तुला पुण्यात इथनं हद्दपार करावं लागेल, तू पुण्यात थांबू नको आणि थांबला तर दंगेकरांचा प्रचार करू नको। अशा पद्धतीचं सर्व कार्यकर्त्यांना, गुंडांकडनं, पोलिसांकडनं जी जी यंत्रणा ते मुख्यमंत्री आणि उपमुख्य आणि भारतीय जनता पार्टीला वापरत होते तेवढी यंत्रणा वापरली। 4 दिवसामध्ये पुण्यामध्ये पैशाचा पाऊस पडतोय आणि हा पाऊस पोलिसांच्या समोर पडत असताना पोलीस दुर्लक्ष करतात, म्हणून आज मी लोकशाहीची हत्या कशा पद्धतीने चालते या आठवड्यामध्ये मी बघितलंय आणि ती हत्या होऊ नये म्हणून मी माझ्या जनतेपुढे मी माझं धरणं आंदोलन केलं होतं या आणि उपोषण बी केलं होतं। पण आत्ताच पोलीस अधिकारी या ठिकाणी आले, दादांना विनंती केली की आम्ही ह्याच्यापुढे असे प्रकार घडून देणार नाही, जर घडले तरी परत माझ्या हातामध्ये संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकर आहेत, ही जनता आहे, ह्यांचा परत मी या ठिकाणी त्यांचा मी मानवंदना घेऊन या ठिकाणी माझ्या लोकशाही पद्धतीने मी माझा पुढे कारभार चालू करणार। आत्ता मी साहेब आले होते, गिल साहेब आले होते, त्यांनी आश्वासन दिलं की ज्या पोलिसांनी या ठिकाणी आमच्या